भाजपचा बूस्टर डोस सभेला सुरुवात झालेली आहे. भाजपचे सगळे आमदार इथे बसलेले आहेत आणि आपण बघताय बूस्टर डोसची तयारी आहे. आणि अमित साटम आहेत आपल्या सोबत. अमित जी काय सांगाल, आज बूस्टर डोस देताय, नेमका डोस कोणाला देणार? असं आहे, ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे हे मुंबईकरांच्या समोर आलेले आहेत, हिंदू हृदय सम्राटांचे जे ओरिजिनल शिवसैनिक आणि शिवसेनेचे जुने नेते आहेत त्यांना सुद्धा हे मुद्दे पटत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेमध्ये सुद्धा G23 चा ग्रुप निर्माण होईल काय, अशा प्रकारची चर्चा आता सुरू झालेली आहे. आपल्या सोबत नितेश राणे आहेत. सर काय सांगाल, आज बूस्टर डोस खऱ्या अर्थाने सभा आहे, डोस नेमका कोणाला देणार आहात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोस डोस सभा तुम्ही घेताय, नेमका आजचा डोस कोणाला असणार आहे? कलानगर पर्यंत जाईल बूस्टर डोस, त्यांना बूस्टर डोस ची गरज आहे. थोडं हिंदुत्वाच्या बूस्टर डोस ची गरज उद्धवजी ठाकरे नाही. उद्धव ठाकरे म्हणतायत माकड चाळे सुरू आहेत, ते आता बंद झाले पाहिजे. लोकांकडे आहे माकड चाळे कसे असतात हे उद्धवजींना चांगलं माहिती आहे, म्हणून अन्य लोकांचे पण माकड चाळेच त्यांना दिसतात. ते म्हणतायत मी 14 तारीखला सगळ्यांचा समाचार घेईन, आता सगळं बघतो. 14 ला घ्या, 4 ला घ्या, 10 ला, आम्हाला काय फरक पडतोय? कधीतरी घराच्या पहिले बाहेर निघा, मग बघू. घरातून पहिले बाहेर निघा समाचार. आपल्या सोबत कृपा शंकर सिंग आहेत. सर काय सांगाल, आज बूस्टर डोस घेत आहे तुम्ही, खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेची तयारी म्हणायची का? खरोखर आज महाराष्ट्र दिवस निमित्त मी शुभेच्छा देत असताना एवढा सांगेल, या मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते हुतात्म्याला अभिवादन करतो. आणि मुंबईमध्ये आज एक संकल्प आहे, हा संकल्प घेऊन महापालिकेला भारतीय जनता पक्षाचा भगवा फडके. मुख्यमंत्री म्हणताय 2 वर्ष कोरोनात गेली, आता खऱ्या अर्थाने लोकांचं मनोरंजन होत आहे ते होऊ द्या. नाही पण तुम्हाला मी सांगतो, हे येणाऱ्या काळामध्ये समाज दाखवून देते. ताई काय सांगाल, आज बूस्टर डोस देणार आहात का? आज बूस्टर डोस सभा आहे, नेमका डोस कोणाला देणार? थोड्या वेळात आपल्याला कळेल, कारण काही क्षणामध्ये आमचे नेते देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत. आपल्याला कल्पना असेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे केलेला घोटाळा बाहेर काढायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये झालंय. हा प्रश्न मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराचा आहे आणि त्याला वाचा फोडायचं काम हे आजच्या सभेमधनं त्या ठिकाणी होणार आहे. आमचे नेते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि देवेंद्रजी या सभेला या ठिकाणी ते बोलणार आहेत. चंद्रकांत दादा देखील आलेले आहेत. दादा चंद्रकांत दादा देखील आहेत. दादा आज बूस्टर डोस सभा घेत आहे, तुम्ही आज बूस्टर डोस सभा घेत आहे, नेमका डोस कोणाला देणार आहात? काय झालं, आज तुमची बूस्टर डोस सभा होते, आजचा डोस कोणाला देणार? महाविकास आघाडीला हा बूस्टर डोस आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू घसरली आहे, आता ते पूर्ण आडवे होणार आहेत. आजच्या सभेनंतर आपल्याला दिसेल. मुख्यमंत्री म्हणतायत आता माकड चाळे सगळ्यांचे सुरू आहेत. मुख्यमंत्री म्हणतायत आता सर्वांचे माकड चाळे सुरू आहेत, लोकांचं मनोरंजन होत आहे. मी 14 तारीखला उत्तर दे. अरे असं अनेक वेळेला म्हणाले आणि फायनली काय म्हणाले लोकांना माहिती आहे, दांडा घोडा पाय तोडेन ही काय मुख्यमंत्र्यांची भाषा नसते. मुख्यमंत्री आहेत, तरी शिवसेनेतला एखादा नेता शोधावा हे सगळं करण्यासाठी. त्यामुळे घाबरलेला माणूस, भेदरलेला माणूस, पायाखालची वाळू घसरलेला माणूस जे बोलतो जे करतो ते उद्योजक करतो. पालिका निवडणुकांची तयारी आहे का आज यलगार देणार? निवडणुका हे आमचं कधीच उद्दिष्ट नसतं. लोकांमध्ये जागृती निर्माण करणं आणि सरकारवर अंकुश निर्माण करणं हे आमचं काम असतं. लोढाजी देखील आहेत, आता तयारी झालेली. आपण बघतोय भाजपचे सगळे नेते आहेत. सर आज बूस्टर डोस तुम्ही देत आहे, आपण बघतोय भाजपचे आता सगळे नेते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत दादा देखील आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आता या बूस्टर सभेला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. कॅमेरामन अरविंद सर, सुशांत सॉन, साम टीव्ही न्यूज, मुंबई.